नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा सध्या कापूस बाजारात प्रचंड तेजी सुरू आहे मध्यंतरी कापसाचे भाव कमी हो झाले होते परंतु आता कापसाचे भाव पुन्हा वाढले आहेत मागील काही दिवसात अफवांमुळे कापूस बाजारात गोंधळ भीतीचे वातावरण निर्माण होऊन दरात घसरण झाली होती काही ठिकाणी दर सहा हजार आठशे ते सात हजार रुपयांपर्यंत घसरले होते मात्र सरकार बाजारात हस्तक्षेप करणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी कापूस बाजारात पुन्हा सुधारणा झाली राज्यात कापसाला सात हजार सहाशे ते आठ हजार दोनशे रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाले मिळाले आहे कापूस हंगाम सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीसह देशातील कापूस बाजारानेही चाल केली दिवाळीपूर्वी खान्देश विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक बाजार समित्यांत दराने आठ हजार चारशे रुपयांचा टप्पा गाठला होता मात्र दिवाळीनंतर कापूस बाजारात अफवांचे पेव फुटले कापूस आणि सूतनिर्यात बंद होणार कापूस आयात करणार सरकार हस्तक्षेप करून दर कमी करणार अशा अफवा बाजारात पेरल्या गेल्या गाव खेड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून या अफवा चर्चिल्या गेल्या त्यामुळे गोंधळ भीतीचे वातावरण निर्माण होऊन कापसाचे दर अनेक ठिकाणी सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपयांपर्यंत कमी झाले होते मात्र नुकतेच केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सुदगिरण्या आणि कापड उद्योगांना तंबी देत शेतकऱ्यांच्या कापसाळ्या कापसाला मिळणाऱ्या दराला हात न लावण्याचा इशारा दिला त्यामुळे सर्व आपण पूर्ण विमा विराम मिळाला आणि बाजार सुधारलेला आहे अशा प्रकारे कापूस भावात आता वाढ झालेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद